आपल्या बार्शीचे अध्यक्ष महोदय जे आपले आमदार आहेत राजेंद्र राऊत अध्यक्ष महोदय यांना फेसबुक लाईव्ह वरनं धमकी देण्यात आली आहे. त्या ठिकाणी कोणीतरी नंदू उर्फ बाबा चव्हाण नावाचा गुंड आहे अध्यक्ष महोदय, आणि तो स्वतःला मुंबई बाबा म्हणतो, मुंबई बाबा. आणि या मुंबई बाबा नावाच्या गुंडाने एका सत्ताधारी पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचा नामोल्लेख करून आणि त्याच्या केसाला धक्का लागला तर राजेंद्र राऊत यांचे दोन्ही हात पाय आम्ही तोडून टाकू अशा प्रकारचा. आणि अध्यक्ष महोदय त्याच्या पलीकडे जाऊन हा कोण गुंड आहे याची मजल कुठपर्यंत गेली तर तो असं म्हणतो की राजेंद्र राऊत तुम्ही प्रोटेक्शन घेतलं असलं तरी पोलीस मध्ये आमचे लोक आहे आणि त्यांचा उपयोग करून. आणि हे सगळं फेसबुक लाईव्ह वर अध्यक्ष महोदय या ठिकाणी गाव गुंड अधिवेशन सुरू असताना फेसबुक लाईव्ह करून जर आमदारांना अशा प्रकारच्या धमक्या देत असतील कुठल्या पक्ष आहे कुठल्याही पक्षाचा असू द्या अध्यक्ष महोदय, पण गाव गुंडांची अधिवेशन सुरू असताना फेसबुक लाईव्ह वरनं आमदाराला धमकी देण्याची जर हिंमत होत असेल अध्यक्ष महोदय तर या विधानसभेचा काही अर्थ उरणार नाही. माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे आजच्या आज या फेसबुक लाईव्ह हे आहे आताही ते आपण घ्यावं. हा जो गाव गुंड आहे जो मुंबई बाबा म्हणतो, कोण मुंबई बाबा, मुंबईतला असा कोण बाबा तयार झाला या ठिकाणी जो स्वतःला एवढा मोठा या ठिकाणी गुंड समजतो, आजच्या आज त्याला अटक झाली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि राजेंद्र राऊत यांना त्या ठिकाणी प्रोटेक्शन मिळालं पाहिजे अशी. आणि आपण कस्टोडियन आहात, आमचे कस्टोडियन सरकार नाही आहे, आमचे कस्टोडियन अध्यक्ष महोदय आपण आहात, त्यामुळे आपण राजेंद्र राऊत यांना त्या ठिकाणी संरक्षण द्यावं अशी माझी विनंती आहे.